एक एप्रिल हा दिवस जगात एप्रिल फुल दिवस म्हणून मानला जातो. या दिवशी लोकांना फसवण्याची अजब प्रथा आहे. परंतु याला देखील काँग्रेस पक्षाने प्रचाराशी जोडत आज जुमला दिवस म्हणून साजरा केला. भाजप शिवसेना सरकारने देशवासियांना दिलेली आश्वासने ही एक जुमला होती. या सरकारने देशातील नागरिकांची फसवणूक केली असल्याने आज हा 1 एप्रिलचा दिवस त्यांच्या नावाने जुमला दिवस म्हणून काँग्रेस साजरा करीत असल्याचे काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी सांगितले. चेंबूर येथील आंबेडकर मैदान येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रित एप्रिल फुल बनाया हे गाणे वाजून भाजप सेनेची खिल्ली उडवली. तसेच भाजप सेनेने दिलेल्या आश्वासनाचे फलक बनून घोषणाबाजी केली. त्याच्या अगोदर मी एक सांगू इच्छितो की 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष आहे आणि 1 एप्रिल 1935 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्व्ह बँकेची स्थापना केली आणि त्याप्रमाणे 1 एप्रिल ते 31 मार्च हा आर्थिक वर्ष आहे. त्या प्रथमतः मी अभिवादन करतो बाबासाहेब आंबेडकरांना. आणि या दिवशी सगळे लोक एप्रिल फूल म्हणून साजरा करतात. पण एप्रिल फूल साजरा करत असताना 2014 साली नरेंद्र मोदीचं शासन, BJP चं आणि शिवसेना शासन केंद्रामध्ये स्थापित झालं आणि त्या शासनानं हा एप्रिल फूलचा दिवस हा जुमला दिवस म्हणून केला. जुमला हा शब्द माझा नाही. ज्यावेळेला लोकांनी अमित शहा हे BJP च्या अध्यक्षांना विचारलं, मीडियाने विचारलं की तुम्ही आजच्या दिवसाचं आजचे दिन काय आश्वासन देते, तो आजच्या दिन आहे का? उन्होंने बोला कि इलेक्शन का जुमला था, ये कोई सच्चा नहीं है, ये जुमला भी है. यासाठी आम्ही आज हा दिवस BJP आणि शिवसेनेच्या नावाने जुमला दिवस आम्ही साजरा करतो आहोत. या जुमला दिवसामध्ये यांनी जी जी आश्वासनं दिली 2014 साली ते सगळे जुमले होते. एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. तरुणांसाठी दरवर्षा 2 कोटी म्हणजे 5